कामठीमधील कळमना मार्गावरील कॅनलमध्ये व शमशानभूमी परिसरात दवाखान्यात वापरलेले साहित्य रस्त्याच्या कडेला फेकण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत, तर कारवाईसाठी लेखी निवेदन देखील देण्यात आले आहे. कळमना मार्गावरील कॅनलमध्ये व शमशानभूमी परिसरात दवाखान्यात वापर करण्यात येणारे साहित्य व दवाखान्यात लागणाऱ्या औषधी, खाली पॅकेट, खाली बॉटल, सलाईनच्या खाली बॉटला, इंजेक्शनच्या वापरलेल्या निडल, मास्क व हँड ग्लोव्ज असे अनेक साहित्य रस्त्याच्या कडेला कॅनल व शमशान भूमी परिसरात फेकण्याचा प्रकार समोर आला आहे. तर या संदर्भात रणाळा ग्रामपंचायततर्फे नवीन कामठी पोलिसांना संबंधित दवाखान्यांवर व कचरा फेकणाऱ्या चारचाकी वाहनांवर कठोर कारवाई करण्यात यावी असे लिखित निवेदन देण्यात आले आहे. दवाखान्यातील कचरा गोळा करण्याकरिता एक विशेष कचरा गाडीचे नियोजन करण्यात येते, परंतु काही दवाखाना चालक मोठे हॉस्पिटल कचरा अवैधरित्या फेकण्याचा प्रकार समोर येत आहे. रस्त्याच्या कडेवर कचरा टाकला जात आहे, त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठा रोष निर्माण झालेला आहे. तर संबंधित दवाखान्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक व नागरिक ग्रामपंचायततर्फे करण्यात आलेली आहे. रणाळा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या स्मशानभूमीमध्ये जो कचऱ्याची विल्हेवाट करण्याचा आणि जनतेच्या सोयीकरता आम्ही कचरा तिथे टाकण्याचा प्रबोधन केलेला आहे, पण खाजगी जे हॉस्पिटल आहे तेथील कचरा ते विल्हेवाट त्यांची स्वतःची जबाबदारी आहे, देखील ते देखील कचरा आणून त्यामध्ये टाकत आहे. आणि आम्हाला एक प्रूफ मिळाला की कारण की कचऱ्याची त्यांची गाडी ती आमच्या इथे कचरा टाकलेला आमच्याकडे प्रूफ आहे आणि त्यांचा आम्ही नंबर देखील नोट केला आहे आणि पोलिसांमध्ये त्यांच्याबद्दल आम्ही तक्रार देखील केलेली आहे खाजगी हॉस्पिटलची. आणि त्यांना आम्ही एक निवेदन पण दिलं आहे की प्रत्येकाला की तुमची स्वतःची ती जबाबदारी आहे, त्यामध्ये निडल वगैरे आणि कॉटन प्रत्ये आणि पेशंट लोकांचे वेस्टेज जे मटेरियल वगैरे आहे ते सगळ्या कचरा त्यांची जबाबदारी आहे त्याची विल्हेवाट लावण्याची. पोलिसांमध्ये आम्ही त्याची तक्रार देखील केलेली आहे आणि ज्या गाडीचा नंबर होता नोट केला आहे ते देखील आम्ही पोलिसांना दाखवलेलं आहे व्हिडिओ वगैरे त्याची. आज महिन्याभरापासून पाहून राहिलो मी की इथे रात्रीच्या वेळेस किंवा सकाळी सकाळी पहाटे गाळ्या जे आहे मेडिकल वेस्ट घेऊन गाळ्या येतात आणि ह्या कॅनलमध्ये जे नहर आहे इथे शेतकऱ्यांना जे पाणी वापरते त्या पाण्याच्या नहरामध्ये आणून फेकून देतात. त्याच्यामुळे काय होणार की आमचे जे जनावर आहे किंवा येणारे जे गाई गुरं किंवा माणसं जे इथे येऊन पाणी वगैरेचा वापर करतात त्यांना ह्या एक गोष्टींनी धोका होण्याचा निर्माण झालेला आहे. काय मागणी आमची मागणी हेच आहे की इथे पोलीस निरीक्षक साहेबांनी इकडे थोडासा पहारा वाढवावा आणि रात्री बेरात्री जे आणून इकडे फेकतात मेडिकल वेस्ट त्याची रोकथाम करावी. VKB न्यूज साठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.